सर्वांना शुभ शुभ सकाळ जिल्हा परिषद अहमदनगर मार्फत सुरू असलेल्या शिष्यवृत्तीसाठी प्रविष्ट झालेल्या पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन तासिकेमध्ये उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत विद्यार्थी मित्रांनो हा उपक्रम याची म्हणजे संकल्पना ज्यांनी मांडली असे आपल्या जिल्हा परिषद अहमदनगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी येरेकर साहेब तसेच प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्करजी पाटील साहेब त्याचप्रमाणे संगमेर पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी बाळासाहेबजी गुंड साहेब यांचे अनमोल असे मार्गदर्शन या उपक्रमासाठी लाभत आहेत तसेच तंत्रस्ने टीमचे संगमेर तंत्रस्नेह टीमचे प्रमुख सुरेशजी भारती सर संदीपजी पावसे संजय तसेच संजयजी सर यांचे देखील अनमोल सहकार्य या उपक्रमासाठी लाभत आहे विद्यार्थी मित्रांनो कालच्या तासिकेला आपण बुद्धिमत्ता चाचणी या विषयामध्ये वेन आकृती या उपघटकाविषयी थोडक्यात माहिती समजावून घेतली आज देखील आपण याच उपघटकाविषयी काही का माहिती जाणून घेणार आहोत बघा काल आपण वेन आकृती या उपघटकामध्ये वेन आकृती संदर्भातले वेगवेगळे प्रकार समजावून घेतले त्याच्यामध्ये शब्दसमूहांचे वेगवेगळे प्रकार आपण जाणून घेतले अं वेगवेगळ्या त्याच्या बनणाऱ्या आकृत्या देखील समजावून घेतल्या तसेच काही सराव प्रश्न देखील समजावून घेतले त्याच्यामध्ये त्रिकोण चौरस आयत वर्तुळ हे जे आकृत्या आहेत ज्या एकमेकांमध्ये गुंतलेल्या स्वरूपाच्या असतात आणि त्याच्यामध्ये अंक अक्षर दिलेले असतात आणि त्यावर आधारित प्रश्न आपल्याला विचारलेले असतात तसेच काही लक्षात ठेवावायचे नियम देखील आपण समजावून घेतले फक्त म्हटल्यावरती किंवा किमान यासारखे उदाहरण देखील आपण समजावून घेतले आज देखील आपण काही सारा उदाहरणांचा सा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत त्याच्यामध्ये बघा या या ठिकाणी प्रश्न क्रमांक आठ सात प्रश्न आपले काल झाले होते आठव्यापासून आपण सुरुवात करूया राधानगरी महाराष्ट्र कोल्हापूर हे वेन आकृतीच्या साह्याने खालीलपैकी कोणत्या पर्यायाने दर्शवाल प्रश्न व्यवस्थित बघा राधानगरी महाराष्ट्र कोल्हापूर बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये असलेला जिल्हा आहे इथे कोल्हापूर आणि कोल्हापूरमध्ये असलेलं राधानगरी नावाचं एक धरण आहे बरोबर आहे की नाही म्हणजे इथे जर आपण पर्यायांचा अभ्यास केला तर मोठा घटक आणि त्याच्यामध्ये अंतर्भूत असलेला पहिला पर्याय बघा त्याच्यामध्ये अंतर्भूत असलेला दुसरा छोटा उपघटक कोल्हापूर महाराष्ट्र जर आपण याला समजावून घेतलं तर याला आपण म्हणू शकतो कोल्हापूर आणि त्याच्यामध्ये आतमध्ये असलेला राधानगरी हे धरण तर हा पर्याय या ठिकाणी बरोबर पर्याय इथे लगेच लक्षात येतोय जर आपण या ठिकाणी दुसऱ्या पर्यायांचा विचार जर केला तर तेही समजावून घेऊया ते का चुकीचे आहेत ते इथे हा मोठा उपघटक जर आपण महाराष्ट्र असं समजवलं या ठिकाणी थोड्या थोडा वेळ पुरत तरी इथे कोल्हापूर आणि राधानगरी हे एकमेकांमध्ये काही प्रमाणात अशी या ठिकाणी जी आकृती दाखवलेली ती परस्पर संबंधित असायला पाहिजे किंवा त्यांचं अस्तित्व देखील वेगळा असायला पाहिजे त्यावेळेस ही आकृती होईल त्यामुळे हा पर्याय इथे चुकीचा आहे तसेच इथे परस्पर दोघांचा काहीही संबंध नसेल तरीही हा पर्याय असतो इथे महाराष्ट्र कोल्हापूर यांचा कुठे ना कुठे संबंध असल्यामुळे आपल्याला हा देखील पर्याय घेता येणार नाही आणि इथे तिसरा हा चौथा जो पर्याय इथे हा वेगळा पूर्णपणे वेगळा असेल तर हा पर्याय येईल दोन घटक एकमेकांशी अंतर्भूती आणि हा पूर्ण वेगळा असेल तर हा पर्याय येईल त्यामुळे हा देखील पर्याय येणार नाही ते पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर असेल पुढील प्रश्न बघा दिलेल्या शब्दांसाठी योग्य असणारी वेन आकृती पर्यायातून निवडा शब्द गटांचा समूह दिलेला आहे शिक्षक पुरुष आणि स्त्रिया जर आपण इथे बघितलं पर्याय क्रमांक एक चा जर विचार केला तर तीन घटक एकमेकांमध्ये अंतर्भूत असेल तर ही आकृती येईल बरोबर आहे की नाही मग इथे पुरुष आणि स्त्रिया या लगेच कळतं की हे वेगवेगळे घटक येत एकमेकांपासून म्हणजे हा पर्याय येणार नाही दुसरा पर्याय बघूया आपण इथे शिक्षक हा जर मोठा घटक मानला इथे शिक्षक हा पूर्ण मोठा घटक मानला तर पुरुष आणि स्त्रिया या पुन्हा एकमेकांशी अंतर्भूत असतात असे नाही इथे काही प्रमाणात एकमेकांमध्ये संबंधित पाहिजे तर इथे देखील हा देखील चुकीचा पर्याय होईल इथे जर आपण निरीक्षण केलं या पर्यायाचं तर बघा हा जो मधला गोल जर आपण शिक्षक म्हणून मानलं तर काही शिक्षक हे पुरुष असतात आणि काही शिक्षक या स्त्रिया देखील असतात आणि हे दोन एकमेकांपासून स्वतंत्र घटक आहेत शिक्षक जरी असले तरी ते एकमेकांपासून स्वतंत्र असल्यामुळे इथे हा पर्याय बरोबर पर्याय आपल्याला लक्षात येतोय आणि हा देखील इथे वेगळं स्त्रिया पुरुष एक एकामध्ये एक असं दाखवण्यात म्हणजे हा बसत नाही खालील आकृतीचे निरीक्षण करून त्या पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा प्रत्येक विषयात आवड असणाऱ्या मुलांची संख्या दिलेली आहे बघा थोडेसे वर्तुळात वर्तुळ असे चार वर्तुळ दिलेले आहेत आणि ते एकमेकांमध्ये गुंतलेल्या स्वरूपाचे आपल्याला दिसत आहे फक्त दोनच विषय आवडणाऱ्यांची संख्या किती आहे फक्त दोन विषय आवडणाऱ्यांची संख्या इथे विचार आहे फक्त शब्द पुन्हा एकदा कालच्या प्रमाणे नियम लक्षात ठेवायचे आहेत फक्त या शब्दावरती कॉन्सन्ट्रेशन ठेवायचं आहे फक्त दोनच स पण महत्वाचा इथे आहे आता इथे बघा फक्त दोन चार विषय दिलेत गणित विज्ञान इंग्रजी मराठी गणित विज्ञान इंग्रजी मराठी जर आपण इथे बघितलं गणिताला हा गोला पण लाल रंगाने रंगविला तर गणित आणि विज्ञान पहिल्यांदा आपण संख्या घेऊया दोनच विषय मला ती संख्या आपल्याला एक एक बाहेर काढावी लागेल बरोबर की नाही मग फक्त गणित आणि विज्ञान हे दोन विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या इथे किती येते तर इथे बघा आठ आपल्याला बाजूला घ्यावा गे लागेल आठ त्यानंतर बघूया विज्ञान आणि मराठी मराठी घेऊया विज्ञान आणि मराठी हा जो गोल आहे तो आपण इथे या दोघांमध्ये हा गोल एकामेकामध्ये गेलेला आहे इथे चार ही संख्या देखील बाहेर येईल बघा त्यानंतर पुढचा गोल घेऊया इंग्रजी आणि विज्ञानचा जर विचार केला इथे इंग्रजी आणि विज्ञान या दोघांचा जर विचार केला तर दोघांमध्ये असलेला अंक इथे दिसतोय आपल्याला पाच बघा आणि अजून एक जर विचार केला इंग्रजी आणि मराठी याचं देखील नीट निरीक्षण करा इंग्रजी आणि मराठी हे दोन विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या इथे आपल्याला दिसते पाच आता इथे बाकीचे उरलेले अंक बघूया सहा सहा हा फक्त विज्ञान विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दर्शवितो सात हा फक्त एकच विषय आवडणाऱ्यांची संख्या दर्शवितो नऊ देखील इंग्रजी विषय आवडणाऱ्यांची संख्या दर्शवितो आणि गणित हा सात देखील गणित विषय आवडणाऱ्यांची संख्या दिसते राहिलाय फक्त इथे तीन हा तीन जो आहे तो इंग्रजी त्यानंतर विज्ञान आणि मराठी हे तीनही विषय आवडणाऱ्यांची संख्या दर्शवितो इथे आता महत्वाचा नियम आपल्याला समजावून घ्यायचा आहे बघा फक्त दोनच विषय आवडणाऱ्या विषय आवडणाऱ्यांची संख्या आपल्याला विचारलेली आहे तीन विषय आवडणाऱ्यांची संख्या विचारलेली आहे का नाहीये तर आपण इथे हा तीन घ्यायचा नाहीये का नाही घ्यायचा जर इथे आपल्याला किमान हा शब्द जर असेल किमान जर असेल त्यावेळेस मात्र किमान दोन विषय आवडणारे विद्यार्थ्यांची संख्या किती असं जर विचारलं असतं तर आपण तो तीन घ्यायचा आहे आता इथे फक्त दोनच असं विचारलेलं असल्यामुळे आपण हा तीन इथे घ्यायचा नाहीये विद्यार्थी मित्रांनो हे महत्वाचं म्हणजे कन्सेप्ट देण्यात ठेवा आता या सर्व अंकांची हा तीन इथे आपण घेतलेला नाहीये यांची बेरीज करून बघूया आठ आणि चार बारा बारा आणि दहा बावीस इथे बावीस हा पर्याय पर्याय क्रमांक तीन आपल्याला दिसत आहे बघा तर हे या प्रश्नाचं उत्तर आहे आता वाटल्यास तो तीन जरी ऍड केला असता आपण म्हणजे शंका म्हणून तर बघा बावीस मध्ये तीन मिळाले पंचवीस इथे पर्याय देखील नाही त्याच्यामुळे आपलं उत्तर कन्फर्म बरोबर आहे पुढचा प्रश्न बघूया फक्त भाषा विषय आवडणाऱ्यांची एकूण संख्या किती आता हा देखील तसा विचार करायला गेला तर लगेच काही ना वाटेल विषय चला विषय इथे दिसतोय मराठी आणि फक्त लगेच सात संख्या इथे निवडाल किंवा मग आता सात हा पर्याय इथे नसल्यामुळे थोडासा वेगळा विचार आपण करू परंतु आता भाषा तशा भरपूर भाषा आहेत तर आपल्याला इथे दिलेल्या भाषा निवडायच्या आहेत तर इथे असे सुद्धा फसवे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात मग फक्त भाषा असं जर विचारलेलं असेल तर आपल्याला इथे भाषा कोणत्या कोणत्या आहेत या पर्या इथे दिलेल्या चित्रामध्ये आकृतीमध्ये तर इंग्रजी ही एक भाषा आहे मराठी ही देखील एक भाषा आहे बरोबर आहे की नाही मग आपल्याला इथे फक्त भाषा जेवढ्या आहेत त्यांचा इथे संख्या एकत्र त्यांची बेरीज करावी लागेल आता त्याच्यामध्ये हे अंक येणार नाही कारण विज्ञान इंग्रजी आणि विज्ञान मध्ये हा पाच अंक येईल का नाही येणार तीन पण येणार नाही कारण हा पण विज्ञानामध्ये येतोय चार पण याच्यामध्ये येतोय म्हणून आपल्याला इथे काय करावं लागेल इंग्रजी भाषा आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या नऊ त्यानंतर ही संख्या सात आणि दोन्ही पण या पाच जणांना पण भाषा आवडते हे पण अंक याच्यामध्ये समाविष्ट केला जाईल सात सात आणि पाच बारा बारा आणि नऊ इथे येईल उत्तर आपलं एकवीस उत्तर येईल बघा पर्याय क्रमांक तीनच जर निरीक्षण केलं तर तो आपलं उत्तर इथे दिसतंय एकवीस प्रश्न क्रमांक अकरा आहे बघा विद्यार्थ्यांनी प्रश्नांकडे नीट काळजीपूर्वक बघायचं आहे पुढील वेन आकृतीत विविध फळे आवडणाऱ्या व्यक्तींची संख्या दर्शविली आहे त्यावरून प्रश्नांची उत्तरे लिहा फळे आवडणाऱ्यांची संख्या दिलेली फळांची ऑलरेडी तिथे स्क्रीनवर मी नाव दिलेली आहेत आता हा थोडासा वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे नीट लक्ष द्या फक्त आंबे व फक्त केळी आवडणाऱ्यांची संख्या फक्त आंबे व फक्त केळी आवडणाऱ्यांची एकूण संख्या फक्त आंबे फक्त केळी जेवढा प्रश्न आपल्याला समजलाय जेवढं वाक्य प्रश्नाचे थोडेसे भाग करायचे विद्यार्थी मित्रांनो बघा म्हणजे आपल्याला जे कच्च काम आपण करतो कोणता पण विषय असू द्या तर त्याचे लगेच त्याची मांडणी करून घ्यायची आणि प्रत्येक उदाहरण हे कच्चं काम करून सोडवायचं असतं तर आता इथे फक्त आंबे व फक्त केळी फक्त आंबे कोणते आहेत फक्त आंबे मला इथे ही, ही दिसत बघा चोपन्न व फक्त केळी केळी आवडणारे किती आहेत एक्केचाळीस ही सर्व आता यांची बेरीज करावी लागणार आहे आपल्याला आताच करून घेऊया पाच आणि नऊ पंच्याण्णव एकूण संख्या ही सर्व फळे आवडणाऱ्यांपेक्षा कितीने जास्त आहे सर्व फळे म्हणजे इथे ऑलरेडी तीनच फळं दिलेली आहेत द्राक्षे आंबा आणि केळी मग सर्व फळे कोणा कोणाला आवडतात जर आपण बघितलं तिन्ही आकृत्यांमध्ये समाविष्ट असलेला अंक इथे दिसतोय आपल्याला सत्तावीस दिसतोय सर्व फळे आवडणाऱ्यांपेक्षा कितीने जास्त आहे म्हणजे ही संख्या जास्त आहे कितीने जास्त आहे ती आपल्याला काढायचंय इथे जर आपण या दोघांची वजाबाकी केली तर आपलं उत्तर निघणार आहे बघा इथे पाच मधून सात जात नाही आपण घेतला हाचसा पंधरा मधून सात गेले इथे आले उत्तर आठ इथे राहिलंय आठ आठातून दोन गेले सहा अडुसष्ट आपले या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक चार ठीक आहे इथे खाली बघा अडुसष्ट इथे उत्तर दिसतंय हे या प्रश्नाचं आपलं उत्तर आलेलं आहे पुढचा प्रश्न आपल्यासमोर दिलेला आहे बघा आकृती फक्त दोनच फळे आवडणाऱ्या व्यक्ती किती फक्त दोनच फळे आता इथे फक्त शब्द पुन्हा एकदा आलेला आहे वारंवार त्याच प्रकारचे प्रश्न घेतोय कारण तुमचा थोडासा त्या घटकाविषयीचा अभ्यास डीप मध्ये व्हावा म्हणून फक्त दोनच फळे इथे जर बघितलं आपण तर तीन प्रकारची फळं आहेत जर इथे आता दोन फळं कोणते कोणते ते, ते? ते आपण बाजूला काढूया केळी आणि आंबा बघा केळी आणि आंबा आवडणारे थर्टी टू आहेत बत्तीस त्यानंतर द्राक्षे आणि आंबा आवडणारे एकवीस दिसत आहे तिथे दोघांमध्ये बरोबर आहे हा चोपन्न आंबा आवडणार आहे छत्तीस जे द्राक्ष आवडणारे एक्केचाळीस राहिल्या फक्त सत्तावीस सत्तावीस धरायचा का तर नाही इथे आपल्याला सत्तावीस धरता येणार नाही कारण तो इथे किमान शब्द नाहीये एवढंच ना ठेवा फक्त इथे दो फक्त दोनच दिलेले म्हणून आपल्याला इथे फक्त या दोघांची बेरीज आपल्याला करावी लागणार आहे तीन आणि पाच उत्तर आलंय आपलं त्रेपन्न त्रेपन्न आहे का बघा बघा पर्याय सुद्धा बघायची गरज येत नाही आपोआप आपल्याला आप आपण जर प्रश्नाचं वाचन नीट केलं तर उत्तर आपल्याला पटकन म्हणजे सोडवता येणारच आहे आणि आपला तो पर्याय असणारच आहे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा प्रश्न नीट वाचा आणि भरपूर मार्क मिळवा प्रश्न जो नीट वाचेल प्रश्नातल्या अटी जो नीट वाचेल तर त्याला तो प्रश्न बेर्जा वाजा बाक्या सर्वांनाच करता येतात परंतु जो प्रश्नाच्या अटी व्यवस्थित वाचतो किती कॉन्सन्ट्रेशन करतो ते स्पर्धा परीक्षांमध्ये बघितलं जातं पुन्हा एकदा पुढील वेनाकृतीचे निरीक्षण करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा बारावा प्रश्न लेखक नसलेले किती डॉक्टर वकील आहेत लेखक नसलेले किती डॉक्टर वकील आहेत आकृतीचे निरीक्षण करा इथे लेखक नको आहेत नसलेले लेखक नसलेले मग आता लेखक मध्ये जेवढे आहेत ते लगेच बाद होत आहेत बघा किती डॉक्टर डॉक्टर पाहिजे तो किती डॉक्टर आणि वकील पण पाहिजे किती डॉक्टर वकील आहेत म्हणजे डॉक्टर आणि वकीलमध्ये असलेली संख्या आपल्याला घ्यायची दोघांमध्ये पण असलेली म्हणजे दोघांमध्ये सामायिक असलेला अंक आपल्याला इथे घ्यायचा आहे बघा किती डॉक्टर वकील आहेत इथे नऊ ही संख्या जर आपण निरीक्षण केलं तर हे नऊ डॉक्टर पण आहेत आणि वकील पण आहेत आता इथे बारा येईल का तर बारा येणार नाही कारण ते लेखक असल्यामुळे ती संख्या आपल्याला घेता येणार नाही आणि ही दहा ती फक्त वकील आहेत सोळा फक्त डॉक्टर आहेत ते पण येणार नाही मग आपण इथे फक्त लेखक नसलेले किती डॉक्टर वकील आहेत याचं उत्तर येईल नऊ पर्याय क्रमांक तीन नऊ उत्तर दिसते बघा ज्यांना प्रश्न म्हणजे थोडेसे जर वाटत असेल तर स्क्रीनशॉट सुद्धा प्रश्न आल्यावर स्क्रीनवर दिसल्यावर आपण काढून घेऊ शकतात ठीक आहे नंतर सरावासाठी बारावा प्रश्न आहे बघा बारा पॉईंट दोन डॉक्टर असलेल्या शेतकऱ्यांची संख्या आता इथे पुन्हा अटी आलेल्या आहेत या प्रश्नामध्ये त्या अटीनुसार आपण जेवढं समजते त्याची लगेच मांडणी करून घ्यायची बघा प्रश्न जर मोठा असेल तर आपण त्याचे भाग करतो आणि भागानुसार जे जे कळाले त्याची मांडणी करून घेतो डॉक्टर असलेल्या शेतकऱ्यांची संख्या डॉक्टर डॉक्टर असलेले शेतकरी इथं मला आठ दिसत आहेत बरोबर आहे डॉक्टर असलेल्या लेखकांच्या संख्येपेक्षा आता दुसरा भाग आहे प्रश्नाचा हा दुसरा भाग आहे डॉक्टर असलेल्या लेखकांच्या संख्येपेक्षा डॉक्टर पण पाहिजे आणि लेखक पण पाहिजे मग डॉक्टर आणि लेखक असलेले यांच्यामध्ये बघा लेखक ले इथं दिलेला आहे बघा कि इथं असं म्हटलेलं नाहीये की वकील नकोय मी ते आपल्याला ले डॉक्टर लेखक इथे सात आणि बारा हे दोन्ही पण घ्यावे लागेल यांची बेरीज जर आपण केली तर याचं उत्तर येतंय उत एकोणावीस ये बरोबर आणि अगोदर डॉक्टर असलेले शेतकरी झालेत आठ आता एकोणावीस आणि आठ मध्ये काय विचारलेले ते बघूया आपण संख्येपेक्षा कितीने जास्त वा कमी आहे डॉक्टर असलेल्या शेतकऱ्यांची संख्या याची संख्या विचारलेली ही संख्या ही संख्या डॉक्टर असलेल्या शेतकऱ्यांची संख्या ही कमी आहे बरोबर ती आठ आहे आणि ही पुढची संख्या मोठी आहे आपण प्रश्न इथं ची कोणाला लावलेला आहे त्यानुसार ते, पण पर्याय आपण पडताळून बघायचे आहेत तर ही कमी आहे कितीने कमी येत तर एकोणावीस मधून जर आठ गेली तर त्याचं उत्तर अकरा येत आहे आता इथे अकराने जास्त पण दिलेलं अकराने कमी पण दिलेलं मग कोणाची संख्या विचारली शेतकऱ्यांची संख्या शेतकऱ्यांची संख्या ही कमी आहे कितीने कमी आहे अकराने याच्यामध्ये जर ही वाजबाकी केली आहे तुम्ही एकोणास वाजव आठ तर इथे येते अकरा तर एकोणावीसने कमी हा पर्याय आपला इथे घ्यावा लागेल आपल्याला आलंय लक्षात पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो पुढील आकृतीचे निरीक्षण करून त्यासाठी पर्यायातील योग्य शब्द गट निवडा पुन्हा एकदा शब्द समूहांचा गट आलेला आहे त्याची एक आकृती आलेली आहे त्यानुसार आपल्याला आकृतीचं निरीक्षण करून खाली चार पर्याय दिलेले आहेत त्याच्यामध्ये कोणता पर्याय बरोबर या आकृती या शब्द समूहासाठी ही आकृती दिलेली आहेत आणि योग्य आकृती कोणत्या शब्द शब्दसमूहासाठी ते आपल्याला ओळखायचं आहे तेरावा प्रश्न आपला आहे पहिला पर्याय आपण पडताळून बघूया पाणी ससा मासा आता पाण्यामध्ये मासा राहतो बरोबर की नाही पाण्यामध्ये आता याची आकृती आपण थोडक्यात इथे काढून बघूया या पर्यायाची याला जर आपण पाणी म्हटलं तर आपण मासा त्याच्यामध्ये दाखवू शकतो पण आता ससा इथे दिलेला आहे ससा तर काही पाण्यात राहत नाही बरोबर आहे की तो वेगळा घटक आहे तो बुचर प्राणी तर त्याला आपल्याला वेगळा इथे गोल दाखवावा लागेल मग या पर्यायासाठी ही वेन आकृती तयार होते तर हा पर्याय आहे की ते नाही मग हा आपला चुकीचा पर्याय आहे चला दुसऱ्या पर्याय पडताळून बघूया ससा बेडू पाणी त्याचे देखील बघता येईल आपल्याला आकृती काढून ससा पाणी आपण मोठा घटक घेऊया या दोघांपेक्षा पाणी मोठा वाटतंय म्हणून ससा आता ससा पुन्हा वेगळा पाण्यामधून बाजूला गेला ससा आणि बेडूक बेडूक पाण्यात पण राहतो आणि म्हणजे पाण्यात पण तो जाऊ शकतो आणि जमिनीवर राहू शकतो ती तर ती आकृती अशी येईल आपली तर हा ही पण आकृती इथे काही दिसत नाहीये म्हणजे आपला हा पण पर्याय चुकीचा आहे पुढचा पर्याय आपण बघूया पाणी मासा बेडू पाणी पुन्हा एकदा आपण मोठा गट गोल काढूया पाण्यासाठी मासा पाण्यामध्ये अंतर्भूत असलेला घटक आहे आणि बेडूक जर पाहिला आपण तर तो पाण्यामध्ये असतो आणि जमिनीवर पण राहतो त्याचं स्वतंत्र हा तर इथे या घटकापासून बाजूला ही आकृती काढली याचा अर्थ काय होतो की या याच स्वतंत्र या पाण्यापासून वेगळं पण अस्तित्व हो याच आहे म्हणून आपल्याला इथे ही आकृती काढावी लागेल आणि जर पर्यायांची आकृती जर पाहिली आपण म्हणजे इथे प्रश्न आकृती जर बघितली तर ही याची अशी मॅच होते म्हटल्यावर आपल्याला आता परीक्षेला तुम्ही या आकृत्या पटपट काढून एक मिनिटात या आकृत्या काढून काडू, आता इथे आपण एक्सप्लेनेशन करतोय थोडासा वेळ जातोय परंतु पटपट या पर्यायांच्या आकृत्या आपण काढून काढून आहेत आणि त्यानुसार आपलं उत्तर पडतळून बघायचं आहे तर याच उत्तर पर्याय क्रमांक तीन येतय बघा वाटलेस आपण पर्याय चार देखील पडतळून बघू शकतो पक्षी पाणी हवा पक्षी पाणी हवा हे थोडेसे वेगळे घटक आहेत एकमेकांपासून स्वतंत्र घटक आहेत तर पक्षाचं वेगळं अस्तित्व आहे पाणी देखील वेगळं आहेत आणि हवा देखील वेगळी तर याची वेनाकृती अशी आहे स्वतंत्र हा देखील सर्व पर्यायाचे जे आपण दिसतंय आता ते कालच्या तासिकेला आपण सविस्तर त्याचा अभ्यास केलेला आहे वेगवेगळे उदाहरण देखील मी घेतलेले आहेत थोडेसे काठीने काठीण्य पातळीचे उदाहरण इथे घेऊया सोबतच्या आकृतीमध्ये वर्तुळ ए वृद्ध लोकांचे प्रतिनिधित्व करते इथं लिहूया आपण वृद्ध वृद्ध लोकांचे प्रतिनिधित्व करते वर्तुळ ए ला इथे नाव दिलेलं आहे वर्तुळ बी महिलांचे प्रतिनिधित्व करते महिला महिला आणि त्रिकोण सी बलवान लोकांचे त्रिकोण जो आहे तो बलवान लोकांचाच प्रतिनिधित्व करतोय सी जो आहे तो बलवान लोकांचे प्रतिनिधित्व करतो यावरून पुढील प्रश्नाचे उत्तर द्या आता इथे पर्याय सुद्धा खाली राहिलेले आहेत आपण पर्यायांची गरज वाटल्यास आपण बघूया नंतर आता प्रश्न वाचून घेऊया वृद्ध नसणाऱ्या बलवान महिला किती आहेत वृद्ध नसणाऱ्या वृद्ध म्हणजे या मध्ये नको आहेत बरोबर ए मध्ये ही अंक चालणार नाही वृद्ध नसणाऱ्या बलवान पण या छत्रिकोनात पाहिजे आणि त्या महिला देखील पाहिजे म्हणजे त्रिकोणात आणि वर्तुळामध्ये तो अंक पाहिजे या बी वर्तुळामध्ये पाहिजे मग आता इथे लगेच कळत आहे आपल्याला हा आठ आहे तो आठ हा जो आहे तो फक्त त्रिकोणात म्हणजे तो फक्त बालवान लोकांची संख्या दर्शवितोय पण बलवान महिला पण पाहिजे मग बलवान महिला म्हटलं तर आपल्याला इथे नऊ हा अंक दिसतोय मग आता वृद्ध नसणाऱ्या बलवान महिला किती तर नऊ महिलांची संख्या आपल्याला इथे दर्शवता येईल बघूया वर स्क्रीन घेऊन ते बघा आपला पर्याय देखील इथे दिलेला आहे पर्याय क्रमांक एक जो आहे तो आपलं उत्तर दर्शवणारा पर्याय आहे चौदा चौदा पॉइंट दोन हा प्रश्न बघा बलवान नसणाऱ्या वृद्ध महिला किती आहेत बलवान नसणाऱ्या आता इथे मगाचे सारखंच पुन्हा इथे आपल्याला मान्य करून घ्यावं लागेल हा ए जो आहे तो आपला वृद्ध लोकांसाठी होता त्यानंतर सी जो आहे बलवान आणि बी जो आहे तो महिला बलवान नसणाऱ्या वृद्ध महिला किती आहेत बलवान नको बर, आहेत त्या बरोबर म्हणजे त्रिकोणात ती संख्या नको आहेत ओके आणि वृद्ध पण वृद्ध पाहिजे आणि त्या महिला पण पाहिजे आता इथे वृद्धांची संख्या तर इकडे दर्शवली बरोबर आहे राहिला फक्त इथं एक पण तो वृद्ध लोक आहेत त्या महिला आहेत का नाही आहेत महिला इकडे महिला इथे राहिल्यात बरोबर आता या त्रिकोणातली तर एकही घेता येणार नाही आपल्याला ना कारण तो बालवान नको बरोबर मराला हा पाच पण पाच हा जो आहे तो कशाची संख्या दर्शवितो फक्त महिलांची दर्शवितो बरोबर तो, बर, तो काय आपल्याला वृद्धांची संख्या दर्शवीत नाही फक्त वृद्ध तो महिलांची संख्या दर्शवितो म्हणजे पाच पण आपल्याला घेता येणार नाही आणि एक पण घेता येणार नाही कारण तो महिलांची संख्या दर्शवत नाहीये तो फक्त वृद्ध लोकांची त्या महिलाचे असं काही सांगितलेलं नाहीये मग आपल्याला इथे पर्याय मध्ये विचार करावा लागेल तर त्याचे उत्तर शून्य येणार आहे बघा ठीक आहे याच उत्तर इथे अशी एकही महिला नाहीये तर याच उत्तर हे असेल म्हणजे पर्याय आपल्याला त्या आकृतीत दिसत नाहीये जरी गरबडून जायचं नाही तर आपण आपल्या जे विचार आहे त्याच्यावरती ठाम राहायचं आणि काही मुलं लगेच बघा पर्याय तो वेगळा याच्यात सापडत नाही म्हणून इथं जाणीवपूर्वक काही वेळेस चुका देखील होऊ शकतात याचा विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्नाकडे जाऊया आपण बलवान आहेत अशा वृद्ध महिलांची संख्या मुलं मोबाईलवर स्क्रीनवर प्रश्न दिसल्यावर लगेच सोडवा देखील असतील तो सोडवायचा आहे आणि नंतर मी एक्सप्लेन केल्यावरती आपलं उत्तर बरोबर आलंय की नाही ते देखील पडताळून आपण बघायचं आहे आता चालू तासामध्येच बलवान आहेत अशा वृद्ध महिलांची संख्या किती बलवान पाहिजे बरोबर की नाही म्हणजे त्रिकोणात पाहिजे त्रिकोण सी जो आहे आपल्याला बलवान दाखवतोय ए जो आहे तो वृद्ध दाखवतोय बी जो आहे तो आपल्याला महिलांची संख्या दर्शवितोय बरोबर आहे बलवान आहेत म्हणजे त्रिकोणात तो पाहिजे बरोबर वृद्ध महिला पण वृद्ध पण पाहिजे आणि महिला पण पाहिजे तर इथे तिघांमध्ये असणारा अंक जर बघितला आपण तर त्याचं उत्तर येत आहे तीन उत्तर येत आहे बघा ठीक आहे आता इथे दोन जो अंक आहे तो वृद्ध आहे बलवान पण आहे पण महिला नाही दर्शवत म्हणून दोन येणार नाही त्यानंतर नऊ जो अंक इथला दिलेला तो आपल्याला बलवान ची संख्या दर्शवितो त्याचप्रमाणे महिलांची संख्या दर्शवितो परंतु वृद्धांची संख्या दर्शवत नाही त्यामुळे आपल्याला इथे ये पण नऊ पण घेता येणार नाही राहिलाय फक्त तीन हा अंक राहिलाय तर याचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक दोन येणार आहे आपलं तीन ठीक आहे दोन हजार तेवीस आले ला आलेला प्रश्न इथे दिसतोय बघा स्क्रीनवरती पुढील वेन आकृतीचे निरीक्षण करून उत्तर निवडा फक्त एकाच आकृतीत असणाऱ्या अंकांची बेरीज किती कालच मी तुम्हाला हा नियम समजावून सांगितलेला आहे जास्त जे प्रश्न आहेत गेल्या सात आठ प्रश्नपत्रिकेचा अभ्यास जर केला आपले जेवढे झालेले मागचे शिष्यवृत्तीचे पेपर पाचवीचे तर त्याच्यामध्ये फक्त आणि किमान किंवा सामायिक या तीन याच्यावरच आपलं सगळा म्हणजे वेन आकृत्या फिरतायत आणि त्यावरच आधारित आणि एक राहिलं आपण शब्द समूह त्याचे पण डिटेल्स आपण कालच्या तासकीला अभ्यासलेले आहेत आणि आज देखील त्याचे काही उदाहरणं आपण सरावासाठी पुढे घेणार आहोत तर विद्यार्थ्यांना इथे फक्त एकाच मग फक्त एकाच आकृतीमध्ये असणाऱ्या अंकांची बेरीज मग फक्त एकामध्ये जर आपण निरीक्षण केलं तर पटापट जे जे अंक फक्त एकामध्ये आहेत ते अंक इथे मांडून घेऊया पाच बघा इथे नऊ दिसतोय एकाच मध्ये इथे दोन पण इथे बघा कोपऱ्यामध्ये जडून बसलेले असतात काही अंक ते अंक देखील पण शोधायचे आहेत फक्त एकाच याच्या ते हा दोन त्यानंतर हा राहिला चार यांची बेरीज आपण जर केली तर हे फक्त एका मध्ये बाकीचे अंक दोन मध्ये किंवा तीन मध्ये समाविष्ट असलेले आहेत नऊ पाच झाले चौदा चौदा आणि सहा याच उत्तर आलंय वीस तर पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथे दिसत आहे प्रश्न क्रमांक सोळा आपल्या स्क्रीनवर आहे बघा तर इथे आता थोडासा वेगळ्या प्रकारचा प्रश्न दिसतोय मराठी अबक असे अंक इथे आहेत या आकृतीमध्ये म्हणजे प्रत्येक वेळेस अंकच येतात असं नाही तर अक्षर सुद्धा येतात आणि अक्षरांची काही बेरीज करता येत नाही ते सर्वचे सर्व आपल्याला घ्यावे लागतात किंवा एक अक्षरी उत्तर असतं किंवा दोन अक्षरी उत्तर याच्यामध्ये दिलेलं असतं ता याचं निरीक्षण करून विचारले नीट निरीक्षण करायचंय आणि नि उत्तर द्यायचंय फक्त वर्तुळात असणारी कोणती फक्त 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 पुन्हा एकदा शब्द आलेला आहे वर्तुळा वर्तुळामध्ये मला प दिसतोय आणि न दिसतोय बरोबर की नाही ते कोपऱ्यामध्ये दडून बसलेला आहे बघा न आणि ते प काही अक्षर हे स्पष्ट दर्शवले जातात आपण त्याच्याकडे आपलं कॉन्सन्ट्रेशन करण्यासाठी आणि काही एकदम छोट्या याच्यामध्ये दिलेले असतात जे आपल्याला दिसत नाही काही मुलं पटकन प पण तो पण पर्याय असतो आणि म्हणून आपली जमली होते तर इथे प आणि न हे दोन अक्षर फक्त वर्तुळामध्ये मला दिसतायत मग म्हणजे पर्याय क्रमांक तीन याच उत्तर आहे पुढील वेनाकृतीचे निरीक्षण करून उत्तरे द्या सतरावा प्रश्न आहे एकूण किती सैनिक कारागीर सुद्धा आहेत इथे पुन्हा अक्षरांचाच प्रश्न आहे आता इंग मराठी अक्षरांच्या ऐवजी आता इंग्रजी अक्षर दिलेली आहेत इंग्रजी अक्षरांचा इथे समावेश केलेला आहे इंग्रजी अल्फाबेट्सचा किती सैनिक कारागीर सुद्धा आहेत सैनिकांकडे जाऊया सैनिक पाहिजे बरोबर सैनिकांचा गोले हा आणि तो कारागीर पण पाहिजे आता याच दोघांच जर आपण एकत्र कुठं झाले बघूया या, या ठिकाणी बरोबर आहे आता इथे आपल्याला असं काही विचारलेलं नाहीये की ते कलाकार नकोय किंवा वैमानिक नकोय फक्त किती सैनिक हे कारागीर आहेत तर किती सैनिक डी एफ जी डी अधिक एफ अधिक जी हे कारागीर सुद्धा आहेत लगेच कळतंय हे फक्त एवढं कॅल्क्युलेशन इथे करायचंय आपल्याला म्हणजे दोन याच्यावरती आपल्याला काय करायचंय गिरवायचंय आणि तो भाग जो आहे तो ठळक करायचा आहे पेन्सिल वगैरे आपल्याकडे असतेच तर आपण त्याने सुद्धा हे गिरून बघू शकतो सतराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा त्याच आकृतीवर आधारित प्रश्न आहे बघा किती कलाकार सैनिक आहेत परंतु कारागीर नाहीत किती कलाकार किती कलाकार कलाकारांकडे जाऊया सैनिक आहेत सैनिक पाहिजे कलाकार पण पाहिजे आणि सैनिक पण पाहिजे परंतु ते आता इथे आठ वेगळी दिलेली परंतु ते कारागीर नको इथे कारागीर नको आहेत कलाकार पाहिजे सैनिक पाहिजे परंतु कारागीर नकोय म्हणजे या वर्तुळातले अक्षर घेता येणार नाही इथे वेगळ्या मी दाखवतो बघा म्हणजे फक्त या दोघांमध्ये असणारा अंक आपल्याला अक्षर आपल्याला घ्यावं लागेल तर ते इथे आपल्याला दास दिसतंय लगेच यच किती कलाकार सैनिक आहेत तर यच कलाकार सैनिक देखील आहेत आता बी नाही घेता येणार कारण ते वैमानिकचे आणि सी जे आहे ते फक्त सैनिकच आहे तो पर्याय देखील नाहीये फक्त राहिला पर्याय आपल्याला यच हा आपला पर्याय क्रमांकाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन खालील आकृतीमध्ये विविध काम करणाऱ्या लोकांची संख्या दर्शवलेली आहे त्यावरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा अठरा पॉइंट एक प्रश्न याचा आकृती दुसरे प्रश्न असल्यामुळे तसे क्रमांक दिलेले आहेत इथे किती लोक फक्त लोहार काम करतात वेगवेगळे काम करणाऱ्या लोकांचा मुद्दा म्हणून म्हणजे विविध प्रकारचे प्रत्येक उदाहरणामध्ये कुठे वकील कुठे डॉक्टर ए लोहारे शेतकरी असे वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणं आपल्या नजरेसमोर जावे समोरून जावे म्हणून असे उदाहरण आपण घेतलेले आहेत बघा इथे व्यावसायिकांचा गट दिसतोय सुतार लोहार कुंभार शेतकरी किती लोक फक्त पुन्हा एकदा फक्त शब्द आलाय बघा लोहार काम आता फक्त लोहार कामावरती कॉन्सन्ट्रेशन करायचंय लोहार काम इथे या वर्तुळाने दाखवलेलं आहे तेवढेच लक्ष आपलं लक्ष करण्यासाठी या बाकीच्या आकृत्या दिलेल्या असतात प्रश्न कोणत्या तरी एक दोन आकृत्यांवरच दिलेला असतो वर्तुळ वर्तुळामध्ये फक्त मला इथे सात दिसतोय आणि नीट निरीक्षण करा नीट जर निरीक्षण केलं तर इथे बघा कोपऱ्यामध्ये दडून बसलेला हा तीन पण दिसतोय हा काय कोणत्याही आकृतीमध्ये नाही पुन्हा एकदा बघा इथे हा या त्रिकोणात देखील नाहीये वेगळा आहे आणि याच्यात पण सुतार कामांमध्ये पण नाही हा तीन आहे फक्त वर्तुळामध्ये आणि हा सात फक्त वर्तुळ म्हणजे लोहार कामामध्ये बाकीचे जर अंक बघितले तर ते एकमेकांमध्ये असलेले आपल्याला दिसून येतात मग इथे फक्त सात आणि तीन दोघांची बेरीज होईल दहा आपले पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असणार आहे फक्त काम करणारे लोक दहा सुतार काम करणारे किती शेतकरी कुंभार काम व लोहार काम ही करतात प्रश्न फिरवून विचारलेला आहे बघा नीट सुतार काम करणारी पाहिजे सुतार काम करणारे पाहिजे किती शेतकरी शेतकरी देखील पाहिजे कुंभारकाम करत काम व कर। लोहार काम करतात लो काम करणारे करता। पाहिजे त्याचप्रमाणे किती शेतकरी काम व लोहार कामही करतात म्हणजे काय जर प्रश्नाचा नीट अर्थ समजवून घेतला तर या चारही व्यवसाय काम करणारे किती लोक आहेत चारही व्यवसायामध्ये असा आपल्याला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे हा, जर इथे आकृतीचं हा हाच प्रश्न सरळ जर विचारायचा असेल तर चारही व्यवसायामध्ये सामायिक अंक कोणता किंवा असा विचारलेला असता परंतु इथे थोडासा त्याची भाषा बदलवलेली आहे त्यानुसार आपण विचार करायचा आहे तर इथे बघितल्या बघितल्या कळतंय की इथे हा जो आतमधला अंक आहे सहा तर हा चारही मध्ये कॉमन असलेला अंक आहे बाकीचे पण अंक पडताळून बघायचे बघा आठ जर बघितला आठ हा कामामध्ये दिसत नाही आहे आणि हे बाकीचे दोन दोन याच्यामध्येच दिसतात हा जो आहे तो दिसतोय तिघांमध्ये परंतु तो सुतारकामामध्ये दिसत नाही चौदा अंक त्यामुळे याच उत्तर फक्त सहा असणार आहे अठरा पॉइंट दोन याच उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सहा लोक हे सुतार काम करणारे आहेत व शेतकरी देखील आहेत कुंभार देखील आहेत आणि लोहार देखील आहेत कोणते काम करणाऱ्या लोकांची संख्या सर्वात जास्त आहे आता इथे आपल्याला थोडस जास्त थो कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे काय करावं लागणार आहे आपल्याला आपल्याला प्रत्येक काम करणाऱ्या याची संख्या लोकांची जी संख्या आहे त्यांची बेरीज करून पाहायला लागणार आहे आणि त्याच उत्तर काढावं लागणार आहे म्हणजे प्रत्येक व्यवसाय गटाची बेरीज करावी लागेल कुंभार काम किती करतात सुतार काम किती करतात शेतकरी किती करतात लोहार काम करतात किती करतात हे अंक निघल्यावरती आपल्याला याचं उत्तर निघणार आहे तर याचा आपण बेरीज करून आपलं जर उत्तर काढलं तर बघा पहिल्यांदा आपण कुंभार काम करणाऱ्या लोकांची संख्या काढूया चारही दिलेल्या आहेत त्याच्यामुळे चारही पर्यायांची उत्तर पर्याय पण पडताळून जर बघितले तर आपल्याला चारही व्यावसायिक दिलेले आहेत तेवीस बारा दहा चौदा सहा याच्यातले झाले कुंभारकामामधले पाच लोक पाच संख्या याच्यामध्ये आहेत समाविष्ट केलेल्या यांची बेरीज आपण करून जर बघितली पाच आणि दहा येथे पंधरा एक आला हातचा दोन तीन चार पाच सहा याच उत्तर आले पासष्ट कुंभार काम करणारे किती झाले तर इथे लिहूया आपण पासष्ट त्यानंतर पुढचे जर आपण बघितले तर सुतार काम करणारे बघूया बासष्ट नऊ आठ सहा यांची जर आपण बेरीज केली अकरा आट, सात चौदा चौदा आणि इथे चौदा आणि दहा चोवीस तेवीस पंचवीस सव्वीस याची उत्तर येते शहाऐंशी पुन्हा एकदा बघूया अकरा आणि झाले एकोणावीस एकोणावीस आणि सॉरी परत एकदा बघूया अकरा आणि अकराचार पंधरा अंतर एकोणावीस एकोणावीस आणि सहा इथे पंचवीस येते दोनाला हातचा याच ये उत्तर येते पंच्याऐंशी ठीक आहे इथे लिहून ठेवतो मी पंच्याऐंशी सुतारा काम करणारे येतात पंच्याऐंशी इथे थोडीशी जागा पासष्ट आणि पंच्याऐंशी लिहून ठेवूया आपण त्याचं उत्तर येते पास पासष्ट इथे पंच्याऐंशी पटापट थोडीशी बेरीज पण आपण गायी गाईमध्ये एखाद्या वेळेस नजर चुक होऊ शकते तर ते पण द्या ना ठेवायचं आता शेतकऱ्यांची संख्या आपण काढूया पंचेचाळीस पंचवीस बघता क्षणी इथे मला शेतकऱ्यांची संख्या कधी कधी असं पण होतं म्हणून त्या पर्यायाची पटकन बेरीज आपण करून घ्यायची एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच आणि सहा पंचेचाळीस पंचवीस त्यानंतर दहा चौदा सहा आणि आठ यांची जर बेरीज केली आपण तर बघा आठ सहा चार दहा दहा वीस वीस आणि आठ अठ्ठावीस दोन आला सहा सहा सात आठ नऊ आणि दहा याची बेरीज येते एकशे आठ शेतकऱ्यांची संख्या ही मला जास्त वाटते एकशे आठ आणि राहिले फक्त आता लोहार लोहारांची देखील आपण व्यावसायिकांची बेरीज करून बघूया बारा तीन इथे येतोय नऊ सहा आठ चौदा पंचवीस पाच पाच आणि नऊ येत आहे चौदा चौदा आणि सहावीस वीस आठ अठ्ठावीस अठ्ठावीस चार बत्तीस बत्तीस आणि पाच सदोतीस तीनाला हातचा चार पाच सहा सात याची येते उत्तर सत्याहत्तर तर आता इथे जर बघितलं पण तर शेतकरी यांची संख्या सर्वात जास्त येत आहे म्हणून पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर इथे दिसतंय ठीक आहे अशा पण प्रकारचे प्रश्न या ठिकाणी येऊ शकतात इथे थोडासा बेरीज करायला वेळ वेळ खाऊ प्रश्न देखील याच्यामध्ये असतात पण आपण जर सोडवले प्रश्न तर त्याचं उत्तर नक्की निघतंय शेतकऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे पर्याय क्रमांक चार आता का काही प्रश्न आपण शब्द समूहांचे जे होते ते बघूया पुढील आकृतीचे अचूक वर्णन करणारा पर्याय कोणता दोन वर्तुळ आहेत एकमेकांशी परस्पर संबंधित असणारे त्यांचे स्वतंत्र अस्तित्व देखील आहेत तर असं जर बघितलं पुरुष स्त्रिया डॉक्टर पहिलंच मला पर्याय इथे बघा इथे याला जर आपण पुरुष मांडलं पुरुष स्त्रिया आणि पुरुष आणि स्त्रिया दोघ पण डॉक्टर असू शकतात मग याच उत्तर हे असू शकेल आपण दुसरे पण पर्याय बघूया त्याच्या विनाकृत्या काय होत आहेत यार संख्या समसंख्या विषम संख्या संख्या याचा विनाकृती अशी होईल संख्या मोठा घटक आणि ह्या संख्यांचे प्रकार आहेत दोन समसंख्या विषमसंख्या ती आकृती अशी होईल त्यानंतर वृक्ष आंबा फनस हे वृक्ष दोन्ही वृक्ष आहेत आंबा आणि फनस याची पण आकृती अशी तयार होईल देश राज्य जिल्हा याची कालच आपण घेतली याची आकृती अशी तयार होईल देश राज्य देश राज्य आणि जिल्हा याची आकृती अशी होईल मरायला हा पर्याय स्त्रिया पुरुष आणि ते डॉक्टर असू शकतात दोघं पण म्हणून इथं पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर आहे या एक प्रकारचा प्रश्नाचे आपण फक्त सराव घेऊया शेवटचा प्रश्न सोबतच्या आकृतीमध्ये एका शाळेतील नृत्य नाट्य वादन या क्षेत्रात आवड असणाऱ्या सं, विद्यार्थ्यांनी संख्या दर्शवली आहे किमान दोन क्षेत्र असणाऱ्या आता इथे किमानचा प्रश्न आलेला आहे बघा दोन हजार चोवीस ला हा प्रश्न आलेला आहे तर किमान म्हटल्यावरती आपण तिन्हीमध्ये पण समाविष्ट जर असेल तरी पण तो धरायचा आहे हे वाक्य लक्षात ठेवा इथे किमान दोन मध्ये जे अंक आहे ते घेऊ या बाजूला काढून इथे बारा अंक दिसतोय त्यानंतर हा तेरा नृत्य ते आणि नाट्य करणारे विद्यार्थी दिसत आहेत आणि हा आठ बघा वादन आणि नाट्य आणि बाकीचे जे अंक आहेत ते सेपरेट आहेत राहिल्या फक्त तर सव्वीस तर तो किमान जर शब्द असेल तर आपण हे धरायचे आहेत मग इथे सव्वीस पण आपल्याला पकडावं लागेल यांची जर आपण बेरीज करून बघितली तर जे पर्याय असेल ते आपलं उत्तर असणार आहे अठरा सात चौदा चौदा आणि तीन सतरा अठरा एकोणावीस एकाला सात तीन आणि दोन पाच एकोणसाठ या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे तर पर्याय क्रमांक एक जो आहे ते आपलं याच उत्तर आहे बघा अशा प्रकारे आपण भरपूर प्रश्न या वेनाकृतीच्या संदर्भातले समजावून घेतलेले आहेत तुम्हाला याचा परीक्षेला नक्कीच फायदा होईल पुन्हा एकदा सर्व तंत्रज्ञ टीम व सर्व यंत्रणेला धन्यवाद देतो आणि माझ्या तासिकेला पूर्णविराम देतो